नमस्कार, मी अनिता अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरणाचे काप। हे अतिशय छान लागतात, अगदी मुलांना किंवा मोठ्यांना सर्वांनाच आवडतात, तर ते आपण बघणार आहोत। हे बघा, हे सुरण मी असं कापून पीस करून घेतलेले आहेत। असे एवढ्या जाडीचे पीस करायचे, ते मी तुम्हाला कापून दाखवतेच। हे बघा, मी त्याकरता ठेवलं आहे, पण सुरण बरेच जणांना माहिती नसतं, त्याकरता मी आणखी अर्धा किलो हा सुरण, हा बघा हा सुरण, याला एलिफंट्स फूट पण म्हणतात। म्हणजे हा पसरट जेव्हा दिसतो, गोल आकाराचा असतो, तेव्हा तो हत्तीच्या पायासारखा दिसतो। आणि हा बघा, आणि हा पिवळ्या रंगाचा घ्यायचा आहे सुरण। त्याने खाज येत नाही जास्त। सुरणात दोन प्रकार असतात, एक हा आत कापल्यावर लालसर दिसतो, किंवा एक असा पिवळसर लाईट दिसतो। तर आपण पिवळसर नेहमी घ्यायचा, म्हणजे ज्याने आपल्याला घशाला खवखव किंवा हातांना कापताना खाज येत नाही। मी आता हा अर्धा किलो कापला आहे, पण माझ्या जराही हातांना खाज आलेली नाही। आणि हा अतिशय आपल्या शरीराकरता उपयोगी असतो, किंवा ज्यांना पाईल्स म्हणजे मूळव्याधाचा त्रास असेल त्यांनी रोज ही भाजी खावी। मी तुम्हाला सांगेन, खूप फायदा होतो याने। तुम्ही मग ती कशीही बनवून खा। मी पुढे दाखवणारच आहेत, सुरणाची आमटी पण करू शकतात, किंवा असा सुरण करू शकतात, किंवा फोडी करून सुरणाची भाजी करू शकतात, किंवा किसूनही सुरणाची भाजी करू शकतात। अतिशय सुंदर, किंवा मी याआधी सुरणाचे वडे पण दाखवलेले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा। अगदी मुलांना तुम्ही ते वडे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात, किंवा ही सुरण हे सुद्धा टिफिनमध्येही चालेल। मुलं अतिशय आवडीने खातात, म्हणजे हे अगदी सगळेजण म्हणतात। आता मी फिश खाल्लेलं नाही, त्यामुळे मला माहिती नाही, पण सगळेजण म्हणतात की हे अगदी फिशसारखं लागतं। जेव्हा तुम्ही फिश मासे फ्राय करतात त्यासारखं लागतं। तर हे अर्धा किलो सुरण घेतलं आहे, त्यात आपल्याला हे थोडंसं पाणी घालायचं आहे। एक अर्धा कप पाणी घालायचं आहे शिजवण्याकरता। चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत। ह्या अर्धा किलोला मी 2 टीस्पून धन्याची पावडर घेतलेली आहे, लाल मसाला पावडर 2 टेबलस्पून, जिरा पावडर 1/2 टीस्पून, आणि हे मी घरी बनवलेलं आहे सगळं। हे कोकम घेतलेले आहेत, 10 ते 12 असतील कोकमाचे पीस तुकडे, किंवा आमसूलही म्हणतात याला। हे मी घेतलं आहे चण्याचं पीठ, हे 3 टेबलस्पून आहे, रवा आहे 3 टेबलस्पून, आणि तांदळाचं पीठ आहे 3 टेबलस्पून। ह्यामुळे रव्यामुळे क्रिस्पी होतात, चण्याच्या पीठामुळे चव येते, आणि रव्यामुळे पण असा एक कुरकुरीतपणा लागतो। त्याकरता तेल घेतलं आहे मी, आपल्याला ते फ्राय करताना तेल लागणार आहे तव्यावर तळण्यासाठी। हळद घेतली आहे 1/2 टीस्पून, आणि थोडासा चिमूटभर हिंग घेतलेला आहे। आता हा सुरण कसा कापायचा ते मी तुम्हाला दाखवते। मी हातावरच कापते, तुम्ही काही तुमच्याकडे पोळपाट वगैरे त्याच्यावर कापा, हातावर सवय नसेल तर कापा। हे बघा, मला हा हाताने कापायला सोयीस्कर पडतो। हे बघा, अशा पटपट कापून होतो, आणि हा पिवळा सुरण जास्त कडक नसतो। असे मोठे तुकडे करायचे, म्हणजे काय होतं, त्याने आपल्याला सुरण फ्राय करायला सोपं जातं तव्यावर तळण्यासाठी। तर असे मोठे मोठे पीस करायचे। असा मी आता हा सगळा कापून घेते। हे बघा, असे मस्त पीस करायचे, चौकोनीच पाहिजे असं काही नाही। हे बघा कसा हा मी सुरीने कापून घेते आहे। आता ह्या सुरणात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, 1/2 किलोला जेवढं लागेल तेवढं, साधारण 1/2 टेबलस्पून लागणार आहे। आणि हे कोकम घालून घ्यायचे आहेत। आता हे मी कुकरमध्ये टाकणार आहे 1 शिट्टी द्यायला, तेव्हा ह्या भांड्यात काढून घेते। छान असे मिक्स करून घ्यायचे, मीठ सगळीकडे लागलं पाहिजे।
हे बघा मीठ असं सगळीकडे लागलं पाहिजे, असे हाताने चोळून घ्यायचं आहे। आणि यात आपण हे अर्धा कप पाणी घालणार आहोत। हे बघा या ग्लासातलंही मी एवढं ठेवलं आहे, कापल्यामुळे याला शिजायला वेळ लागत नाही आणि पिवळा घेतल्यामुळे तो पटकन शिजतो। इथे हे बघा मी पॅन तापत ठेवला आहे, त्यावर ही रिंग ठेवली आहे, त्यावर हा डब्बा ठेवते। कुकरच्या डब्यात जरी तुम्ही उकडलं तरी चालेल। आणि आता याला झाकण लावून एकच शिट्टी करायची आहे, नाहीतर तो जास्त शिजला तर आपल्याला तव्यावर तळता येणार नाही। एक शिट्टी करायची आहे। आता हे बघा कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण हे सगळं पीठ ह्याचं मिक्स करून घेणार आहोत। हे तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, रवा, त्यात आपण घालणार आहोत ही हळद आणि हिंग, जिरा पावडर, धन्याची पावडर, लाल मिरची पावडर। तुम्हाला हवी असेल तेवढी घाला, म्हणजे मुलांना पाहिजे असेल तर कमी तिखट करा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त तिखट करा, म्हणजे तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं। आणि मी हे 2 टीस्पून घातलेले आहे। आणि आता हे मीठ घालते। मीठ आपण सुरणाला टाकलं आहे तेव्हा ह्या पिठाला फक्त जेवढं मीठ पाहिजे तेवढं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण। आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं हे पीठ मिक्स करून ठेवलं आहे आपण, छान मिक्स झालं आहे सगळं। आता आपल्याला सुरणाची वाट बघायची आहे। सुरणची एक शिट्टी होऊन कुकर थंड होईपर्यंत वाट बघायची आहे। हे बघा आपल्या कुकरची एक शिट्टी झालेली आहे, अशी वाफ काढून घ्यायची, मग कुकर उघडायचा आहे। इथे तुम्ही बघू शकतात आपला सुरण छान असा मऊ झालेला आहे। एकच शिट्टी करायची आहे, जास्त शिट्ट्या केल्या तर पूर्ण त्याचा गाळ होईल आणि तुम्ही सुरणाचे काप करू शकणार नाहीत। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा इकडे मी तवा तापत ठेवला आहे, गॅसवर तेल टाकलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, यातला असा एक एक पीस घेऊन ह्या पिठात फक्त असं दाबून घ्यायचं आहे, असे आपण तव्यावर टाकून घेऊया। हे बघा इथे तव्यावर छान तेल, एक चमचा तेल घातलं आणि असं पसरवून घेतलं आहे। हे काप घालताना गॅस मी कमी करते आणि असे सगळे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत। बघा ते कापल्यावर आणखी छोटे झाले आहेत, तेव्हा मोठे मोठे काप करायचे आहेत। अगदी तुम्ही मुलांना टिफिनला सकाळी द्यायचं असेल तर रात्री सुरण उकडून असं पीठ मिक्स करून ठेवलं तरी चालेल, म्हणजे सकाळी पटकन तुम्ही असं फ्राय करून देऊ शकतात। पाणी टाकल्यामुळे कसं ते ओलेच असतात, असे हलवून घ्यायचे म्हणजे खालचं पाणी थोडं वर येईल आणि त्याला पीठ चिटकेल। तसे पूर्ण तवाभर आपल्याला घालून घ्यायचे आहेत।
हे बघा सगळे घालून झाले आहेत. गॅस मी मध्यम करते आणि तेल याच्यावर सोडते आहे साईडने पण आणि वरून पण. असं सगळीकडे तेल सोडून घ्यायचं आहे. साधारण अर्धा ते एक मिनिट आपल्याला हे अर्धा ते एक मिनिट भर करून मग पलटी करून घ्यायची आहेत. आता आपण हे बघूया. हे असे सगळे आता आपण हे पलटी करून घेऊया. हे बघा आता इकडून पण आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचे आहे. गॅस मध्यमच ठेवायचा आहे म्हणजे ते छान होतील. थोडंसं तेल आणखी सोडायचं आहे आपल्याला आणि आता आपण ह्या बाजूने पण एक मिनिटभर करून घेऊया. हे बघा दुसऱ्या साईडने आपले सुरणाचे काप झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया आणि अजून करून घेऊया. तर हे मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा एकदम छान झालेले आहेत. तर हे मी सगळे काढून घेते. हे बघा एकदम छान असा खमंग याचा वास सुटलेला आहे. हे बघा मस्त झालेले आहेत. हे असे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर वरण भाताबरोबर खाऊ शकतात. हे बघा अतिशय सुंदर आपले काप झालेले आहेत. हे बघा मी आणखी यात आणखी दुसऱ्यांदा परत करून घेते. किंवा जास्त जण असतील तर दोन तवे ठेवले तरी चालतात म्हणजे पटापट होतात सगळ्यांना जेवायला. हे बघा आता पुन्हा तसंच आपल्याला यावर तेल सोडायचं आहे. मी गॅस थोडा कमी केला होता तो वाढवते. घालताना गॅस कमी करायचा म्हणजे सगळे सारखे होतात म्हणून गॅस कमी करायचा असतो. आता हे आपण असंच अर्धा ते एक मिनटं झाल्यावर पलटी करून घेऊया. पुन्हा तीच आपल्याला प्रोसिजर करायची आहे. हे बघा अतिशय सुंदर आपले काप झालेले आहेत. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अनिता केदार्स रेसिपीजच्या बाजूला जो आयकॉन असतो त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला घंटेचं चित्र येईल त्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्ही हे माझे नवीन नवीन रेसिपीज ज्या मी रोज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार. आणि हे नक्की करून बघा. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.